रिप्रोडक्शन इन मोनेरा मोस्ट सिंपल मेथड ऑफ रिप्रोडक्शन इज बाइनरी फिशन। त्याचबरोबर एंडोस्पोर फॉर्मेशन सुद्धा काही बॅक्टेरिया मध्ये आहे। यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे का? नो सेक्स। सेक्स नावाची कॅरेक्टर बॅक्टेरिया मध्ये नसते। हे युनिसेल्युलर आहे, मायक्रोस्कोपिक आहे। यांच्यामध्ये ग्लायकोकॅलिक्सचं कोटिंग असेल किंवा स्लाइम लेअर असेल, त्याच्यानंतर सेल वॉल, सेल वॉलमध्ये पण ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह येतात। ग्रॅम पॉझिटिव्हमध्ये टिकॉइक ॲसिड असतं, ग्रॅम निगेटिव्हमध्ये टिकॉइक ॲसिड नसतं। त्यानंतर लिपिड आणि प्रोटीननं बनलेलं सेल मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम सायक्लॉसिस मोमेंट नाहीत। मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल नसतात, फक्त एक डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल तिथं असतो। आता सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही, पण पॅरासेक्शुअलिटी मात्र इथं आहे। पॅरासेक्शुअलिटी मात्र या ठिकाणी आहे। याच्यामध्ये तीन मेथड्स येतात, ट्रान्सफॉर्मेशन, सेकंड कॉन्ज्युगेशन अँड थर्ड ट्रान्सडक्शन। ट्रान्सफॉर्मेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अदर। एका बॅक्टेरियांनी आपला जेनेटिक मटेरियलचा तुकडा बाहेर रिलीज केला असेल, तो तुकडा जेनेटिक मटेरियलचा तो फ्रॅगमेंट दुसऱ्या बॅक्टेरिया इंटिग्रेट करतात, घेतात आणि तो मेन क्रोमोसोम बरोबर इंटिग्रेट होतो आणि नवीन कॉम्बिनेशन बनतात, रिकॉम्बिनेशन होतं, त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन। म्हणजे काय? एका बॅक्टेरियाचा जेनेटिक मटेरियलचा फ्रॅगमेंट दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जाणे, यालाच आपण पॅरासेक्शुअलिटी म्हणतो। त्याच्या या मेथड्स आहेत। कॉन्ज्युगेशनची मेथड जर विचारात घेतली तर समजा ही एक बॅक्टेरिया आहे, ही दुसरी बॅक्टेरिया आहे, या दोन बॅक्टेरियामध्ये कॉन्ज्युगेशन ट्यूब तयार होते आणि जेनेटिक मटेरियल जे आहे ते दुसऱ्या सेलमध्ये एक कॉन्ज्युगेशन ट्यूब तयार होऊन एका सेलचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर केलं जातं। कॉन्ज्युगेशन आणि ट्रान्सडक्शन म्हणजे एका बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल, एका बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये व्हायरस मार्फत पाठवलं जातं। म्हणजे यामध्ये व्हायरस एका बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करतो, त्या बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल काही व्हायरसमध्ये इंटिग्रेट होतं आणि तो व्हायरस दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करतो, त्यावेळी ते या बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर होतं, व्हायरसच्या मार्फत हे काम होतं, त्याला आपण म्हणतो ट्रान्सडक्शन। तर
पॅरासेक्शुअलिटी किंवा रिकॉम्बिनेशनच्या तीन मेथड्स बॅक्टेरियामध्ये अस्तित्वात आहेत. त्यानंतर या बॅक्टेरियाचे जे एक्झाम्पल्स आहेत, त्या मोनेराचे जे एक्झाम्पल आहेत, यामध्ये आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, त्यातच एक सियानो बॅक्टेरिया आणि त्याबरोबर मायकोप्लाज्मा हे एक्झाम्पल आहेत या मोनेरा किंगडमचे. आर्की बॅक्टेरिया हा अँशियंट बॅक्टेरियाचा ग्रुप आहे. सुडोपेप्टायडो ग्लायकॉन यांच्या सेल वॉलमध्ये असतं. या एकदम एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये राहण्यासाठी मॉडिफाय झालेले असतात. काही बॅक्टेरिया मिथेन प्रोडक्शन करतात, मार्शी हॅबिटमध्ये राहतात, त्यांना आपण मिथॅनोजन्स म्हणतो. काही बॅक्टेरिया म्हणजे मिथॅनोजन्स असतील यामध्ये, काही बॅक्टेरिया इथं हाय टेम्परेचर मध्ये राहतात, ज्या हाय टेम्परेचर मध्ये राहण्यासाठी मॉडिफाय झालेल्या आहेत त्यांना आपण म्हणतो थर्मोफिल्स. थर्मोफिलस बॅक्टेरिया ज्या हाय सॉल्टी एरियामध्ये राहतात त्यांना आपण हॅलोफिल्स म्हणतो. काही पीएच मध्ये चेंजेस भरपूर होतात अशा याच्यामध्ये राहतो अल्कली फिल्स. आपण त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये या बॅक्टेरिया राहतात. या मोस्ट अँशियंट बॅक्टेरिया आहेत. याच्यापेक्षा इव्हॉल्व झालेल्या बॅक्टेरिया म्हणजे यू बॅक्टेरिया, यामध्ये ग्लायकोकॅलिक सेल वॉल आणि त्याच्याबरोबर त्यामध्ये सेल मेम्ब्रेन आत सिंगल मॉलिक्युल ऑफ डबल स्ट्रँडेड डीएनए, सर्क्युलर डीएनए असणार, 70S रायबोसोम त्यामध्ये असणार. आणि या बॅक्टेरिया काही स्कीमोसिंथेटिक आहेत, काही फोटोसिंथेटिक आहेत, काही सिम्बायोटिक आहेत, काही सॅप्रोफायटिक असतील, काही पॅरासायटिक असतील. हा ॲडव्हान्स ग्रुप आहे याच्यापेक्षा. आणि यातलंच एक एक्झाम्पल म्हणजे सियानो बॅक्टेरिया. सियानो बॅक्टेरिया किंवा त्यालाच आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो. या ब्ल्यू ग्रीन अल्गीच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स, त्या ब्ल्यू ग्रीन अल्गीच्या सेल्स 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 याची एक चेन, एक माळ तयार झालेली असते. आणि या ज्या चेन्स असतात, हे जे फिलामेंट असतात, त्याच्यावरती ब्ल्यू ग्रीन कलरचं म्युसिलॅजिनस सीत असतं. त्यावरती ब्ल्यू ग्रीन कलरचं म्युसिलॅजिनस सीत असतं. या फोटोसिंथेटिक सियानो बॅक्टेरिया आहे. फोटोसिंथेटिक आहे पण फोटोसिंथेटिक कशा? O2 इव्हॉल्विंग फोटोसिंथेसिस यांच्यामध्ये आहे. म्हणजे यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आहे. आता बाकीच्या यू बॅक्टेरिया जर फोटोसिंथेटिक असतील तर त्यांच्यामध्ये बॅक्टेरियो क्लोरोफिल त्यामध्ये असतात. परंतु या सियानो बॅक्टेरियामध्ये क्लोरोफिल्स आहेत, क्लोरोफिल पिगमेंट असलेल्या बॅक्टेरिया आहेत. आणि यामध्ये O2 इव्हॉल्व होतो, म्हणजे फोटोसिस्टीम फर्स्ट सेकंड दोन्ही फोटोसिस्टीम यामध्ये असू शकतात, असतात. त्याच्याशिवाय O2 इव्हॉल्व होणार नाही फोटोसिस्टीम सेकंड असल्याशिवाय.
म्हणजे अशी ही स्पेशल बॅक्टेरिया आहे सियानो बॅक्टेरिया. आणि त्यानंतर यामधला आणखी एक ग्रुप म्हणजे मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा दिस इज द स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम. आणि याच्या सेपमध्ये व्हरायटी आहे, असा सेप असेल, असा सेप असेल, असा पॉलिमॉर्फिक आहे. म्हणजे हा याच्यावरती सेल वॉल असतो का? नो सेल वॉल, सेल वॉल नाही आहे. आणि त्यामुळं हा सतत आकार बदलतो, पॉलिमॉर्फिक सेप आहे. आणि म्हणून याला जोकर ऑफ प्लांट किंगडम. असं नाव दिलेलं आहे. सेल वॉल नाही, सेल वॉल लेस आहे, पॉलिमॉर्फिक सेप आहे. हा प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, PPLO असंही आपण म्हणतो. याच्यामध्ये DNA आणि RNA दोन्ही जेनेटिक मटेरियलचं काम करतात. अशा प्रकारचा हा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम हे मायकोप्लाझ्मा हे एक एक्झाम्पल या मोनेरा किंगडममध्ये आहे. त्याचबरोबर रे फंजाय सुद्धा या मोनेरा किंगडममध्ये इन्क्लूड केलेले आहेत. दिस इज अबाउट मोनेरा किंगडम. थँक्यू व्हेरी मच.